आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घरामध्ये चांगल्या विचाराची माणसं असणं आवश्यक. प्राध्यापक देवानंद देवमोरे कोगनोळीत महावीर जयंती निमित्त व्याख्यान. चिकोडी तालुक्यातील कोगनोळी येथे महावीर जयंती निमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्राध्यापक देवानंद देवमोरे म्हणाले, चार दिवस घरातली माणसं बाहेरगावी गेली की घर भकास होतं. विचारामुळे वातावरणात बदल घडतो. जन्माला आलेल्या दोन मुलांच्यातला फरक ओळखता येत नाही, मात्र विचारातला फरक ओळखता येतो. विचाराची जोड दिल्याने त्याला आकारही येतो. नवरा बायकोंचे चेहरे वेगळे असले तरी विचाराने एक दिसतात. त्याचमुळे घरात चांगल्या विचारांची माणसं असणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. यावेळी कुमार पाटील, भाऊसू खोत, विजय चौगुले, अनिल खोत, महावीर समडोळे, सूरज पाटील, किरण अडके, अशोक मगदूम, रमेश रोडे, रमेश शेट्टे, धीरज मगदूम, रमेश दाबाडे, वीरेंद्र चौगुले, उदय मोनाप, बाळासाहेब मोनाप, संजय खोत, शीतल खोत, पोपट मगदूम, डॉक्टर प्रवीण मगदूम, आशाराणी पाटील, जयश्री पाटील, अरुणा पाटील, पद्मा पाटील, शर्मिला पाटील आदी उपस्थित होते. अनिकेत उपाध्ये यांनी नमोकार मंत्र उच्चारला. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.